आणि त्या कोणाच्या जरी मुली असल्या तरी या भारत मातेच्या लेखी आहेत, तुमच्या आमच्या लेखी आहेत, आमच्या बहिणी आहेत, यांची रक्षा करणे तुमचं माझं आणि आमचं सगळ्यांचं काम. की कुठल्या आणग्या पाणग्या लागण्याने यायचं आणि आमच्या मुलींना घाबरवायचं आणि आम्ही हजारो बसलेल्या लोकांनी आमच्या मुलींना घरात बसून ठेवायचं एवढ्या आम्ही कमजोर नाही. एक घटना राजकारण सोडून देईन एवढा तुम्हाला सांगतो. त्यामुळे ज्या दिवशी आमच्या आया बहिणीकडे तुम्ही पाहाल त्या दिवशी तुमचे डोळे काढून तुमच्या हातात. खरं तर जी घटना घडली ती अतिशय निंदनीय अशी घटना. आणि तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो की अशा प्रकारच्या घटना जिथे जिथे घडतात तिथे तुमचा हा जावई जायचं काम करत असतो, हिंदू मुलींना वाचवण्याचं काम. आजच विखे पाटील साहेब, सकाळी मी पुण्यामध्ये उठल्यानंतर पेपर वाचत होतो, महाराष्ट्र टाइम्स मध्ये पहिल्या पानावर एक बातमी आहे, 13 लाख मुली आतापर्यंत या देशामधनं पळून गेलेल्या आहेत ज्यांचा आता पत्ता नाही. मग या 13 लाख मुली गेल्या कुठे, त्या कोणाच्या मुली होत्या, कशा गेल्या, आणि त्या कोणाच्या जरी मुली असल्या तरी या भारत मातेच्या लेखी आहेत, तुमच्या आमच्या लेखी आहेत, आमच्या बहिणी आहेत, यांची रक्षा करणे तुमचं माझं आणि आमचं सगळ्यांचं काम. मला जी घटना घडली तेव्हा मला रात्री 1:30 वाजता कळलं. मी सन्माननीय पालक मंदिराला कर्डिले साहेबांना दोघांना फोन केला आणि म्हटलं ही घटना घडल्यानंतर आपल्याला तात्काळ याच्यावरती कारवाई करायला पाहिजे. मी माननीय देवेंद्रजी फडणवीसांशी बोललो जे आपले उपमुख्यमंत्री गृहमंत्री आहेत, माननीय अधीक्षक साहेबांशी पण रात्री 1:30 वाजता मी बोललो आणि माननीय फडणवीस साहेबांनी सांगितलं की तात्काळ उद्या विधान परिषदेमध्ये हा विषय घ्या, आपण त्याला तात्काळ वाचा पुरवू आणि त्याच्यावर चौकशी लावू. आणि मी एवढं सांगतो अधिवेशनाचा काळ होता म्हणून 2 दिवस यायला मला लेट झाला, परंतु कारवाई त्या दिवशी झाली यासाठी मी प्रथमतः अधीक्षकांचं देखील आभार मानतो. महाराज आपण म्हणालात की आमच्या मुली जाणार नाही, तुमची लेख ती माझी लेख, माझी बायको या जिल्ह्याची मुलगी आहे, मी तुमच्या या जिल्ह्याचा जावई आहे, त्यामुळे तुमच्या इकडच्या मुलींचे रक्षण करणे माझं देखील काम. महाराज आम्ही हिंदू एवढे कमजोर नाही आहोत की कुठल्या आणग्या पाणग्या लागण्याने यायचं आणि आमच्या मुलींना घाबरवायचं आणि आम्ही हजारो बसलेल्या लोकांनी आमच्या मुलींना घरात बसून ठेवायचं एवढे आम्ही कमजोर नाही. तुम्हाला मी शब्द देतो महाराज, एक घटना याच्या पुढे या गावात घडली, एक घटना. राजकारण सोडून देईन एवढा तुम्हाला सांगतो. त्यामुळे आम्ही हिंदू एवढे कधीच कमजोर नव्हतो. 500 वर्षाचा संघर्ष करून राम मंदिर आणलं, 75 वर्षाचा संघर्ष करून काश्मीर आणलं, त्यामुळे हिंदू कमजोर नाही. केंद्रामध्ये नरेंद्र मोदींचं सरकार आहे, इथे देवेंद्र फडणवीसांचं सरकार आहे आणि जिल्ह्यामध्ये आमच्या सरकारांचं सरकार आहे, त्यामुळे विखे पाटील असताना चिंता करायची काम नाही. मी सकाळी जिल्हा अधीक्षकांची भेट घेतली, त्यांच्याशी मी चर्चा केली, जिल्हा अध्यक्ष होते, जिल्ह्यातील सगळे प्रमुख नेते होते, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते होते, त्यामध्ये अधिकाऱ्यांनी भूमिका ठेवली की एका मुलाला मारलं त्याचा हात तोडला, मी म्हटलं कमी मारलं, एकच हात का तोडला दुसरा का तोडला, आणि त्याचं मी समर्थन करणार, याला मारलं त्याचं समर्थन करणार. मी कलेक्टर साहेबांना पण विचारू इच्छितो, अधीक्षकांना पण आणि सगळ्यांना, धर्मजात कुठला आहे त्याच्या पलीकडे जाऊन ज्या दिवशी आमच्या आया बहिणीकडे तुम्ही पाहाल त्या दिवशी तुमचे डोळे काढून तुमच्या हातात. आणि धर्माचा विषय नाही, जसं कर्डिले साहेबांनी सांगितलं आम्ही कुठल्या विशिष्ट धर्माचा आम्ही धिकार करत नाही, निषेध करत नाही, परंतु ज्या पद्धतीमध्ये लव्ह जिहाद लँड जिहादची प्रकरण एकत्रितपणे येणं आणि त्या पद्धतीमध्ये ही टोळी चाललं ही अतिशय भयावह आणि या देशाला नुकसानाकडे नेणारी गोष्ट आहे. PFIच्या माध्यमातून अधीक्षक साहेब तुमच्या मी कानावर घालू इच्छितो, मी फार गंभीरपणे सांगतो, राजकारणात मला देखील 25 वर्ष झाली, 3री टर्म मी आता आमदार म्हणून काम करतोय,
ह्या ज्या पद्धतीमध्ये बॉम्बस्फोटामध्ये पैसे दिले जातात, टेरर फंडिंग केलं जातं, तशा प्रकारे लव जिहादसाठी टेरर फंडिंग केलं जातं ते कुठेतरी आपण सरकार म्हणून थांबवलं पाहिजे. आणि याच्या मागचं धागेदोर आहे काय? गर्डीले साहेब, तुमची ताकद एवढी भयंकर आहे, तुमची यंत्रणा एवढी भयंकर आहे, तुम्ही मनावर घेतलं तर पोलिसांची पण गरज नाही, चड्डी काढून पळायला लागते. तुम्ही म्हणाला 6 महिने जेलमध्ये राहिलो तर जेलवाले घाबरले, तुम्हाला सोडून दिलं. त्यामुळे मला त्याची चिंता नाही. जोपर्यंत तुम्ही विखे पाटील साहेबांच्या मागे, मोठमोठे साहेब आहेत, नवीन आमची सगळी टीम आहे, हे सगळे ताकदीने उभे आहेत, आमचे खासदार ताकदीने उभे आहेत. त्यामुळे एक गोष्ट महाराज मी तुम्हाला विनंती करतो आणि तुमच्या वतीने मी या सर्वांना सांगतो, मी ज्या कोण 8 लोकांना आरोपींना अटक केली गेलीय, जिल्हा अधीक्षक साहेब मी पालकमंत्र्यांसमोर मागणी करतोय की त्या लोकांना तात्काळ एनपीडीए लावला जावा, त्यांना अशा प्रकारे जेलमध्ये घाला की पुढची 4-6-8 वर्ष ते जेलच्या बाहेर नाही आले पाहिजे. आणि एक एक तुम्ही सेट करा, एक विषय सेट करा जिल्ह्यामध्ये की साला तुम ऐसा करेगा तो हम ऐसा ही तुमको जवाब दे. त्यामुळे आपल्यालाही सर्वांना मी विनंती करणार, कलेक्टर असतील, अधीक्षक असतील, हे प्रशासकीय अधिकारी, तुम्ही आम्ही त्यांना फार ताणू शकत नाही. सरकार म्हणून, अधिकारी म्हणून त्यांच्या स्वतःच्या लिमिटेशन्स आहेत. तुम्हाला आम्हाला सर्वांना त्यांना एकत्र घेऊन त्यांना विश्वास देऊन आम्ही देखील असं काही करणार नाही, चुकीचं करायला देणार नाही. मी आज अधीक्षकांना विनंती केली, कलेक्टर साहेब, एक जिल्ह्यामध्ये तालुका निहाय समिती निर्माण करा, जेवढे DYSP आहेत, ऍडिशनल SP आहेत, त्यांच्या पातळीवर एक समिती करा, त्याच्यावरती एक SP च्या पातळीवर समिती करा, ज्यामध्ये सर्व धर्माची लोक घ्या. त्यामुळे मग अशा प्रकारच्या ज्या वेळेला घटना घडतात त्यावेळेला त्या घटना घडल्या नाही पाहिजे, यासाठी पहिल्यांदा त्याच्याबद्दलची चौकशी, त्याच्याबद्दलची माहिती तुमच्यापर्यंत मिळाल्यानंतर तुम्ही त्याच्यावर कारवाई कराल याची आम्हाला खात्री आहे. कारण तुम्ही देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात गृह खात्याचं नेतृत्व करा, त्यामुळे आम्हाला विश्वास आहे आमच्या नेत्याच्या हातून कधी चुकीचं होणार नाही, हिंदुत्वाच्याशी कधी पाप होणार नाही आणि हिंदुत्वासाठी कायम तो नेता उभा राहील याची देखील मला खात्री आहे. त्यामुळे त्यांनी देखील ती मागणी मान्य केली. पालकमंत्री साहेब, माझी तुमच्याकडे मागणी आहे, हे जे 8 आरोपी पकडलेत, जसं कर्डिले साहेबांनी सांगितलं, आमच्या माणसाच्या विरोधात तक्रार झाली, पठाण नावाच्या माणसाने तक्रार केली, तात्काळ 25 लोकांची नावं आली, ती नावं आली कुठून? अधीक्षक साहेब, त्याची तुम्ही चौकशी करा. काय यामध्ये दुसरं कोणाचं रॅकेट आहे का? इकडे आलेले सिनियर PI मला वाटतं आताच 15-20 दिवसापूर्वी आले, पण त्याच्या आधीचे खालचे अधिकारी कोण मिळालेले आहेत का? ज्या पद्धतीमध्ये नगर जिल्ह्याच मध्ये अशा घटना घडतात, माझा आवाज कोण दाबू शकणार नाही, परंतु नगर जिल्ह्यामध्ये ज्या अशा घटना घडतात, मग अशा घटना नगर जिल्ह्यातच का घडतात याच्यावरती चौकशी केली पाहिजे. आणि यामध्ये जर कोणी कुठल्या प्रकारची व्यक्ती अधिकारी जर गुंतलेले असतील तर माझं म्हणणं आहे त्याच्यावर देखील गुन्हा दाखल करायला पाहिजे. त्यामुळे महाराज मी तुम्हाला जास्त काही बोलणार नाही, मी तुमच्या वतीने मी माझ्या सर्व या भावंडांना सांगणार आणि तुम्ही मला साथ द्यायची मला खात्री आहे. कारण मी तुमचा आशीर्वाद असेल तर तुमच्या आशीर्वादाने आम्ही अख्खा महाराष्ट्र पिंजून काढू. परंतु आमच्या मुली घरात फसणार नाही, आमच्या मुली घराच्या बाहेर महाराज जातील, तुमच्या आशीर्वादाने जातील आणि त्याला आम्ही व्यासपीठावर बसलेले सर्व लोक जिम्मेदार आहोत. जर काही चुकीचं घडलं तुम्ही माझी कॉलर पकडायची, महाराज मी माझे डोकं तुमच्या पायावर ठेवीन आणि तुमची माफी मागेन. परंतु उद्या जाऊन तो लांडगा जाऊन सांगायला नको की हमने थोडा कुछ किया और इनकी लड़कियां घर में बिता दी, हे आम्हाला नको आहे. अरे साले, हमारे नाद में लगोगे तो तुम्हारा कुटुंब घर के बाहर नहीं निकलेगा, इतनी बात ध्यान रखना. आमच्या मुली शाळेत जाणार,
त्यांचं संरक्षण आमचं सरकार करणार, मला आज साहेबांनी इथे पाठव, तुमच्यासाठी पाठव, नाही तर माझं काय काम इथे येण्याचं. माननीय पालकमंत्र्यांनी विनंती केली, माननीय कर्डिले साहेबांनी विनंती केली, तुम्हाला यायला लागेल. माननीय अधीक्षक साहेब पण मला म्हणाले की सत्य परिस्थिती तुम्हाला कळली पाहिजे. मी तसं तुम्हाला म्हटलं, आपल्याला फार भावनेने काम करावं. हिंदू जोपर्यंत एकत्र होणार नाही, वज्रमुठ होणार नाही, तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा हिंदवी स्वराज्य स्थापन होणार नाही. छत्रपतींनी 350 वर्षापूर्वी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं, त्याची मूठ माती भूरपर्यंत जर आम्हाला तुम्हाला न्यायची असेल तर सर्व वाद सर्व विषय बाजूला ठेवून हिंदूंनी एकत्र येऊन डोळे जागे ठेवून आपल्याला जागायला लागेल. आणि त्यासाठी आम्ही सर्व तुमच्या मागे राहू. महाराज, मला वाटतं की मी तुमच्याकडे जी मागणी केली ती कदाचित चुकीची नसावी. तुम्ही माझ्या मागणीला समर्थन कराल आणि यापुढे सातत्याने आम्ही तुमच्या पुढे राहू. माननीय पालकमंत्री, मी तुम्हाला विनंती करतो, या सर्व आरोपींना NPDA लावावा, जे आमच्या 13 लोकांना पकडलंय. अतिशय महत्वाचा मुद्दा आहे, तुमचा मुद्दा आहे, माझा मुद्दा आहे. आम्ही सांगायला तयार आहोत, आमच्या घरावर हल्ला केला आम्ही बांगड्या भरणार नाही. तू मीठ मारोगे हम पत्थर मारेंगे. आमच्या मुलांनी मारलंय त्यांना तात्काळ सोडवा. त्या 13 लोकांचा जामीन कसा होईल? कलेक्टर साहेब, आपल्या अध्यक्षतेखाली समिती आहे, 169 ची कारवाई करून जर खरोखरच हे बोलत असत. SP साहेब, आपण त्यांचे मोबाईलचे लोकेशन काढा. कशा पद्धतीने त्यांना अडकवलं गेलं? कोण कुठल्या प्रकरणात कुठेतरी होता म्हणून इकडे राग काढला गेला का? कोणाला तरी हिंदुत्ववादाचा झेंडा घेऊन पुढे जातो म्हणून अडकवलं गेला का? कोणतरी हिंदुत्वाचा नारा लावतो म्हणून त्याला अडकवलं गेलं का? तुमच्या कायद्याच्या आड आम्ही येणार नाही, परंतु जी आमची प्रामाणिक पोरं असतील तात्काळ त्यांची सुटका करून या. केस कशा मिटतील ही देखील पालकमंत्री महोदय माझी तुमच्याकडे विनंती राहील. या लोकांना NPDA लावा, आमच्या मुलांना सोडवा. ज्या अधिकाऱ्यांनी कुचकाळ केली आहे त्यांच्यावरती कारवाई करा. आणि जिल्ह्यामध्ये लव जिहादचं जर प्रकरण झालं तर त्याला पोलीस स्टेशनला जिम्मेदार धरा, तिकडच्या सिनियर इन्स्पेक्टरला जिम्मेदार धरा, तिकडच्या LCPला जिम्मेदार धरा, कारण तुमची यंत्रणा कुचकामी पडते. म्हणून आमचे या लव जिहाद आणि लँड जिहादचे विषय होत आहेत. एवढं तुम्ही सांगेन. महाराज, तुम्हाला माझ्या बोलण्यावरती 2 शब्द बोलायची विनंती करीन आणि त्यानंतर माननीय पालकमंत्र्यांना त्यांचं मनोगत व्यक्त करण्यासाठी मी विनंती करेन.